नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत, जो पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर चवीलासुद्धा तितकाच मस्त आहे. चला तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. तर हे वाटण बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी आलं घातलं आहे. यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेत. 1 चमचा धने घालायचे त्यामध्ये. आणि यानंतर 1/2 चमचा इथे जिरं घातलं आहे. याची आता जाडसर अशी पेस्ट करून घ्यायचे, वाटून घ्यायचे जाडसर. हे वाटण बाजूला ठेवूया. आणि आता इथे दुसरा बाउल घेतला मी. यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर हे मोजून 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. हे काढून घेऊया बाउलमध्ये. हा 1 कप आणि हा आणखी 1/2 कप. तर असं 1.5 कप पीठ इथे घेतलं आहे. यामध्ये आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे. हे वाटण खूपच मस्त लागतं. या वाटणाची चव खूप छान येते या रेसिपीमध्ये. यानंतर इथे मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे 1/2 कप. यानंतर इथे किसलेलं गाजर घेतलं आहे. याबरोबरच तुम्ही इथे किसलेला दुधीसुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे. चिमूटभर हळद घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. भाज्या आणि पीठ सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. मिक्स करून घेऊया. यामध्ये आता 1 चमचा तेल घालायचं आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरचं तेल आहे. तेलसुद्धा मिक्स करून घेतलं आहे. आधी हे सगळं एकजीव करायचं आणि नंतरच यामध्ये पाणी घालायचं, कारण यामध्ये आपण कांदा घातला आहे. मेथीसुद्धा थोडीशी ओलसर होती, त्यामुळे आधी मिक्स केलं आणि नंतर यामध्ये पाणी घालून हे आपल्याला मळायचं आहे. तर इथे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे हे मळण्यासाठी. आता थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा मळायचा आहे. तर आज याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत. थालीपीठासाठी जसं आपण सैलसर पीठ मळतो तसं इथे मी पीठ मळून घेते. हे असं मी पीठ मळून घेतलं आहे. पाहू शकता असं हे आहे सैलसर. आता याची आपण थालीपीठ बनवूया. तर इथे मी पोळपाटावर एक ओलं कापड घेतलं आहे. आता एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा. आता हे थालीपीठ आपण थापून घेऊया. हाताला पाणी लावून थालीपीठ मी थापून घेते. यामध्ये आपण कांदा घातला आहे, त्यामुळे हे थालीपीठ छान सॉफ्ट होतं. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. मुलं भाकरी खात नाहीत तर तुम्ही असं थालीपीठ त्यांना बनवून देऊ शकता, अगदी आवडीने खातील. इथे मी असं थालीपीठ थापून घेतलं आहे. आता यावरती होल करायचे आहेत, म्हणजे आपण त्यामध्ये तेल सोडू शकतो. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला. यावरती मी 1 चमचा तेल घातलं आहे. यावरती थालीपीठ घालायचं आहे. आधी आपण हे थालीपीठ एका बाजूने भाजून घेऊया. हे जे होल केलेत त्यामधून थोडंसं तेल सोडायचं आहे. थालीपीठ एका बाजूने भाजून झालं की आपण हे उलटून घेऊ. आणि आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा थालीपीठ भाजून घेऊया. दोन्ही बाजूने थालीपीठ मस्त खरपूस करून घ्यायचं.
पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि अगदी हे खुसखुशीत होतं थालीपीठ. यावरती आता मी बटर लावते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तूप किंवा तेल काहीही वापरू शकता. तर हे थालीपीठ भाजून तयार आहे, काढून घेऊया. पाहू शकता किती मस्त दिसत आहे. तर आता हे थालीपीठ मी इथे दह्याबरोबर सर्व करते. तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता, टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता, किंवा असंचसुद्धा हे थालीपीठ चवीला भन्नाट लागतं. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील, इतकी छान चव या थालीपीठला येते. तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी बनवू शकता. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. फक्त एकदा तुम्ही हे थालीपीठ बनवून पहा, वरसेवर हे थालीपीठ बनवाल, इतकं छान होतं हे थालीपीठ. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.